यानंतर एक महत्त्वाची बातमी येते, विनाकारण फिरणाऱ्या 20 जणांना आता 2000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। 20 जणांना प्रत्येकी 2000 रुपये दंड न्यायालयाने ठोठावलेला आहे। न्याय दंडाधिकारी के साफळे यांनी हा निर्णय दिलेला आहे। दंड न भरल्यास 10 दिवस कारावास सुद्धा त्यांना भोगावा लागू शकतो। तेव्हा देशभरात आपण बघतोय की जी परिस्थिती लॉकडाऊनच्या नंतर संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, पण या लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही आहे। पण आता ज्यांच्यावर हे गुन्हे दाखल झालेले होते त्यांना कोर्टानं ही शिक्षा सुनावलेली आहे। यवतमाळमधली ही बातमी आहे, यवतमाळमधलं हे प्रकरण आहे। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, अगदी बाहेर पडायचंय म्हणून किंवा हलगर्जीपणा करत जे लोक बाहेर पडत होते त्यांना आता कोर्टानं थेट इशारा दिलाय की तुम्हाला दंड तर होईलच, पण दंड भरला नाही तर कारावास सुद्धा होईल। प्रफुल्ल माफ करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनो जरा ही बातमी नीट बघा, कारण तुम्ही जर अशा प्रकारे लॉकडाऊनचं उल्लंघन करत असाल, संचारबंदी तोडून कुठल्या तरी कारणासाठी बाहेर पडत असाल जे कारण पोलिसांना पटणारं नसेल, जर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड होऊ शकतो, आणि तो जर भरला नाही तर मग 10 दिवसांचा कारावाससुद्धा होऊ शकतो। त्यामुळे हे सगळं टाळायचं असेल तर गप गुमान घरात बसा, आणि सरकारनं जे नियम पाळून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन निश्चितपणे सगळ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे, तुमच्या स्वतःच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी।